नमस्कार मित्रांनो, मी मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला SY BCOM सेमेस्टर 3 बिझनेस कम्युनिकेशन 1 याचे प्रॅक्टिकल्स दिले होते. तर या संदर्भात मला थोड्याशा सबमिशनच्या इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या होत्या. त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवतो आहे, कारण बऱ्याचशा मुलांच्या मनामध्ये एक प्रॉब्लेम आहे, काही शंका आहेत, काही अडचणी आहेत, काही प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या इन्स्ट्रक्शन व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकल सबमिट करत असताना कुठलीही अडचण येणार नाही. मागच्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल्स अनाऊन्स केलेले आहेत, 3 प्रॅक्टिकल्स तुम्हाला लिहायचे आहेत आणि याची शेवटची तारीख आहे 13 नोव्हेंबर 2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे प्रॅक्टिकल सबमिट्स करायचे आहेत. पण प्रॅक्टिकल सबमिट करत असताना बऱ्याचशा लोकांचे मला व्हॉट्सअप, SMS आले, फोन आले की सर आम्हाला प्रॅक्टिकल सबमिट करत असताना काय अडचणी येत आहेत आणि काय प्रश्न आहेत, जसं की प्रॅक्टिकल सबमिट करत असताना काय नाव टाकायचं, रोल नंबर टाकायचा का नाही, PRN नंबर टाकायचा का नाही. त्यानंतर प्रॅक्टिकल ज्यावेळेस तुम्ही लिहून काढताय, त्यावेळेस ज्यावेळेस त्याचं तुम्ही PDF करताय, त्यावेळेस साईज खूप मोठी होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल सबमिट करायला अडचण येते. तर या सर्व प्रश्नांच्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवतोय. माझी सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही प्रॅक्टिकल सबमिशनच्या संदर्भात अडचण येणार नाही. सुरुवातीलाच मला काही मुद्दे क्लिअर करायचे आहेत की प्रॅक्टिकल तुम्ही लिहून झाल्यानंतर ते तुम्ही PDF करताय. PDF करत असताना जर तुमच्याकडे चॉईस आहे, चॉईस तुमची असणार आहे, तिन्ही प्रॅक्टिकल तुम्ही एकाच PDF फाईलमध्ये करू शकता किंवा प्रत्येक प्रॅक्टिकलची वेगळी PDF फाईल करू शकता. जर तुम्ही 3 प्रॅक्टिकलची एकच फाईल केली आणि त्याची जर साईज 25 MB जास्त गेली, तर त्याचा त्या 25 MB जास्त फाईल तुम्हाला मला ईमेल करता येणार नाही. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुम्ही प्रत्येक प्रॅक्टिकलची वेगळी PDF फाईल करा आणि मला सेंड करा. आपले 3 प्रॅक्टिकल्स आहेत, तर त्या 3 प्रॅक्टिकलसाठी 3 वेगवेगळ्या PDF फाईल्स तयार करा, जेणेकरून साईज जास्त होणार नाही आणि ईमेल करण्यासाठी अडचण येणार नाही. तर पहिली गोष्ट तुम्हाला एक लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे प्रत्येक प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला वेगळी PDF फाईल तयार करायची आहे. प्रॅक्टिकल 1 वेगळी, प्रॅक्टिकल 2 वेगळी, प्रॅक्टिकल 3 वेगळी, अशा पद्धतीने तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रॅक्टिकल्सच्या फाईल्स तयार करायच्या आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल सबमिट कराल त्यावेळेस तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये तुमची प्राथमिक स्वरूपाची माहिती असणार आहे. सुरुवातीला तुम्हाला कॉलेजचं नाव टाकायचं आहे, जसं की आपलं कॉलेज हे अनेकांत एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज आहे, अनेकांत एज्युकेशन सोसायटी तुळजाराम चतुर्सेन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड देन कॉमर्स ॲटोनॉमस, हे तुमचं पहिले पेज असणार आहे. प्रत्येक प्रॅक्टिकलला तुम्हाला हे पेज अटॅच करून तुमचं प्रॅक्टिकल सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे तुमचं पूर्ण नाव. तुमचं पूर्ण नाव जे काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित आडनावापासून सुरुवात करायचे, आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव अशा पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर तुमचा क्लास, जो काही तुमचा SY BCOMचा क्लास आहे तो SY BCOMचा क्लास लिहा. त्यानंतर तुमचा जो काही सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट व्यवस्थित लिहा. त्यानंतर तुमची डिव्हिजन लिहा, तुमची जी काही ABCDE डिव्हिजन आहे ती डिव्हिजन इथे व्यवस्थित मेन्शन करा. त्यानंतर तुमचा रोल नंबर, जो काही रोल नंबर तुम्हाला अलॉट केला गेलेला आहे तो रोल नंबर इथं व्यवस्थित लिहा. त्यानंतर तुमचा PRN नंबर, जो तुमचा PRN नंबर तुम्हाला अलॉट झालेला आहे, PRN नंबर हा एकदाच अलॉट होतो, तो तुम्हाला फर्स्ट इयरच्या मार्कशीटवरती मिळेल. हा तुम्हाला 3 वर्षासाठी अलॉट केला गेलेला नंबर असतो, FY, SY आणि TY तो बदलत नाही. तर तुम्ही PRN नंबर चुकीचा लिहिला तर तुमचं सबमिशन चुकीच्या व्यक्तीला जाऊ शकतं, त्याच्यामुळं PRN व्यवस्थित लिहा, कारण तुमचे मार्क्स आम्ही हे PRN नंबरनुसार देत असतो, त्यामुळे PRN लिहिताना कुठलीही चूक करू नका. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सब्जेक्ट तर ऑलरेडी मी बोललोच आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकल्सच्या पहिल्या पानावर लिहून सबमिट करायच्या आहेत, जेणेकरून मला तुमचं प्रॅक्टिकल नोंदवून घेताना किंवा त्याची एंट्री करताना कुठलीही अडचण येणार नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, अशा प्रकारचं शीट तुम्हाला प्रत्येक प्रॅक्टिकलसाठी तयार करायचं आहे.
जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. त्यानंतर आपण ठरवून दिलेल्या डेटलाच प्रॅक्टिकल सबमिशन करून घेतो आहे. लास्ट डेट आहे जी प्रॅक्टिकल सबमिशनची, ती 13 नोव्हेंबर 2021 आहे. त्याच तारखेला तुम्हाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रॅक्टिकल सबमिट करायचे आहेत. प्रॅक्टिकल सबमिट करत असताना तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये करू शकता. जर तुम्ही ते कम्प्युटराईज केले असतील तर तेही चालेल. प्रत्येक प्रॅक्टिकलची वेगळी फाईल करा आणि सबमिट करा. किंवा जर तुम्ही हँड रिटन लिहिले असतील तर त्याची PDF बनवा. मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्रॅक्टिकलची सेपरेट PDF बना. प्रॅक्टिकल 1 वेगळी, 2 वेगळी, 3 वेगळी, आणि ती मला PDF करून मेल करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे, तिसरी गोष्ट, ती म्हणजे मेल ID मी तुम्हाला सबमिशनसाठी दिलेलाच आहे. तो मेल ID आहे janardhankp@gmail.com. या मेल ID वरती मला तुमचे प्रॅक्टिकल्स मेल करा. मला वाटतं आहे आता प्रॅक्टिकल संदर्भात कुठलीही अडचण तुमच्या मनामध्ये नाही. जर तुम्ही असेल तर मला मेल करा. शक्यतो मेल किंवा SMS करू नका. हा व्हिडिओ सारखं बघा, व्यवस्थित बघा, मन लावून बघा आणि शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही प्रॅक्टिकल सबमिशन संदर्भात अडचण येणार नाही. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलच्या नाम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.